नमस्कार, आता सर्वात मोठी बातमी समोर येते आटपाडीतून। धनगर समाज बांधवांकडून आटपाडी येथे रास्ता रोको। धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आटपाडी येथे धनगर समाज बांधवांकडून रास्ता रोको करण्यात आला। पंढरपूर येथे बसलेल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। तसेच आज आटपाडीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। धनगर समाजाला एसटी समाजामध्ये प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। तरी आत्ता सन 2024 आचारसंहिता, विधानसभेच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या धनगर समाजाला एसटीमध्ये समावेश करण्यात यावा, धनगर समाजाचा एसटी समाजामध्ये प्रवेश करण्यात यावा अशी विनंती सरकारकडे आहे। यासाठी सर्व धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि या हेतून आपल्या समाजाला आरक्षण मिळावं एवढीच सर्व लोकांची, समाजात महाराष्ट्रातील समाजातील लोकांची इच्छा आहे।